सौरभच्या बॅट म्हणून चांगला फटका आता खेळाडू डीपिक्स्ट्रा कवर म्हणून थोडासा बाहेर. गोलंदाज महादेव यावी चांगली लाईन होती, गती थोडीशी कमी केली. शॉर्ट स्पेल लेगमध्ये खेळाडू चांगली फिल्डिंग. क्षेत्ररक्षक तिथे तयार. शॉर्ट स्पेल लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला. इथे रन मिळणार नाहीये. बॉल चाललाय डॉट बॉल. सौरभ आणि त्याच्या बरोबरने साहिल हे दोन्ही खेळाडू सध्या फलंदाजांच्या भूमिकेत. स्विच हिट थर्ड मॅनला बॉल पाठवलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय चौकार. रन मिळतील चार. वॉड शॉट. बॉल चाललाय. कव्हर्स मध्ये बॉल जाईल. कव्हर्स मध्ये खेळाडू सिंगल इथे प्राप्त होईल सौरभ साठी. सिंगलच्या मदतीने सौरभ पोहोचलाय चार बॉल मध्ये 11 वर. तर टीमची टोटल देखील 11. पाच षटकांची लढत. पहिलं षटक मेंडेटरी पॉवर प्ले चा. साहिल स्ट्रायकिंग इनला पहिला बॉल फेस करेल. सरळ बॅटने उडवलाय बॉल. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. वन बाउन्स झालाय बॉल असंच चित्र पाहायला मिळते. आणि अब्बाय सिग्नल येतोय चुकार. साहिल पहिल्या बॉलवर तुटून पडलाय. पहिल्या बॉलवर चौकार. दुसरा बॉल पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मधून उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. हा बॉल देखील चाललाय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. कव्हर्स मध्ये चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. साहिलच्या बॅटमधून रन येतील चार. फलंदाजी दोन्ही बॅटर्स सध्या सेट होत असताना पाहायला मिळते. सौरभ खेळतोय चार बॉल मध्ये 11. दुसऱ्या बाजूला साहिल दोन बॉल मध्ये 8. 400 स्ट्राईक रेट. टेनिस क्रिकेट डॉट इन MCM या दोन वाहिन्यांच्या माध्यमातून घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. MCM केबल नेटवर्क आणि टेनिस क्रिकेट डॉट इन खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. उत्तम दर्जाचं नेटकट लाईव्ह टेलिकास्ट ही टेनिस क्रिकेट डॉट इनची ओळख. 20 लाख सबस्क्रायबर ज्या वाहिनीचे आपण पाहिलेत. भारतातील पहिली वेबसाईट ज्या वेबसाईटने टेनिस बॉलचं क्रिकेट साता समुद्रापलीकडे पोहोचवलं. म्हणजे इथे देखील टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 19 ओव्हर नंबर 2 साठी. दुसऱ्या षटकाची जबाबदारी नितीनच्या समोर असेल. सौरभ चार बॉलमध्ये 11 वर खेळतोय. नितीनचा पहिला चेंडू पुल केलाय. हा खूप टप्प्याचा बॉल डी बॅकवर स्क्वेअर लीग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत बॉल चाललाय. सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. धावा येथील चार. चौकार वसूल केलाय. धावसंख्या 23. नितीन खोलवर टप्प्याचा चेंडू ब्रॉक होल मध्ये टाकला होता. तिथून चांगली दिशा दिली आहे. स्वीपर कव्हरला डीप मध्ये खेळाडू क्षेत्ररक्षक बॉलला फेकेल. तोपर्यंत दोन धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा आणि धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल 25-25. विकेटच्या शोधात असेल इथून पुढे टीम. एकतपूर या टीमसाठी विकेटची गरज. तर दिगंजी स्पोर्ट्स दिगंजीचे फलंदाज खूप चांगली फलंदाजी करत आहेत. आता स्ट्रायकिंग इनला साहिल. माफ करा सौरभ स्ट्रायकिंग इनला.
मागच्या चेंडूवर दोन धावा, या चेंडूवर गती थोडीशी कमी केली, दोन धावांनी धावफलक पुढे चालले. टीमची टोटल सध्या स्कोरकार्डवर 25. साहिल दोन बॉलवर दोन चौकार, सध्या नॉन स्ट्रायकिंग गेंडला पाहायला मिळतोय. सौरभच्या बॅटमधून धावा येत आहेत. त्या पद्धतीने हा खेळाडू भरपूर चर्चेत राहिलाय, अनेक स्पर्धा गाजवल्यात. सलामीवीराच्या भूमिकेत चांगली फलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाज नितीनचा पुढचा चेंडू, यावेळी लो फुलटॉस होता, ऑन साईडला ड्राईव्ह केले बॉलला, मिड ऑनला बीट केल्यानंतर लॉंग ऑनमध्ये बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक, रन मिळेल फक्त एक. यावेळी सिंगलवर समाधानी, सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोरकार्डवर 26. पुन्हा एकदा नितीन तयार, राईट अंबोर्ड विकेट, हा बॉल देखील सरळ बॅटने पाठवलाय. डीप मध्ये खेळाडू वाईडीश, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू, तिथून डायरेक्ट हिट साठी प्रयत्न, फेकी करील. तोपर्यंत दोन धावा पूर्ण केले आहेत, कल फक्त दाखवली आहे. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. तर पहिल्या चार सामन्यांमध्ये जिंकलेले जे संघ आहेत, आपण त्वरित या ठिकाणी ड्रॉ होईल दुसऱ्या फेरीसाठी आणि त्यानंतर सामने इथे सुरू होतील. तर पहिल्या चार टीम्स मॅच नंबर एक मध्ये त्रिमूर्ती करोली हा संघ विजयी झाला होता. दुसऱ्या मॅच मध्ये गोंगाई क्रिकेट क्लब कंगनोळी हा संघ विजेता झाला होता. तिसऱ्या सामन्यात शंकरदादा माने स्पोर्ट्स आणि त्यानंतर इंडियन स्पोर्ट्स कुची या टीमचे कॅप्टन्स, चारही टीम तुमचे कॅप्टन लगेचच मुख्य मंचाच्या दिशेने येतील जिथे ड्रॉ होईल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने खेळले जातील. इथे एक चांगला चौकार वसूल केला आहे, चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली. टीमची टोटल स्कोर कार्डवर साहिलच्या बॅटमधून हा चौकार, धावा झाल्यात 32, दोन षटकांचा खेळ संपलाय. करंट रन रेट 16 रन्स पर ओव्हर, चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. एकतपूर विरुद्ध दिघंची या दोन टीमच्या दरम्यान रंगलेला हा सामना, पहिल्या डावाचा खेळ, दोन षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा बिनबाद. तर पुन्हा एकदा आम्ही अनाऊन्स करतोय, त्रिमूर्ती करोली, कोंगाई क्रिकेट क्लब कंगनोळी, शंकरदादा माने स्पोर्ट्स क्लब आणि त्यानंतर इंडियन स्पोर्ट्स कोची, हे चारही संघ आणि या संघांचे संघनायक. चला आपण लगेचच मुख्य मंचाच्या दिशेने या, ज्या ठिकाणी ड्रॉ होईल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने आपल्यासमोर आम्ही घेऊन येतोय. ओव्हर नंबर 3, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न, सौरभ सातत्याने प्रयत्नशील स्विच हिट साठी. अजित ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या बॉलवर बीट केलंय सौरभला, धावसंख्या 32, बिनबाद, चांगली सुरुवात. सौरभ आणि साहिल हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. संभाजी बाबर गुणलेखकाच्या भूमिकेत चांगलं कामकाज, इथे बॉल पंच केलाय कबर्समध्ये, डीपला खेळाडू एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न नक्कीच होईल. जोपर्यंत फेकी केली जाते तोपर्यंत दोन धावा इथे पूर्ण केलेत. अंडरस्टँडिंग क्रिकेट एसएनसीपणे आमचे स्क्वेअर लेग पंच, खूप चांगलं कामकाज या संपूर्ण स्पर्धेदरम्यान. आज दुसरा दिवस, विश्वजीत साहेब चषक 2024 ची स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित अग्रनामांकित स्पर्धा. ऑन साईडला बॉल हवेत, भरपूर एलिव्हेशन, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक, चांगला छेल, बॅटर होईल आउट आणि फलंदाज साहिल ओ युटी आउट.
टॉस पण तो बॅटची कडा घेतली त्यानंतर क्षेत्ररक्षक तैनात एकच रणनीती प्राप्त होईल सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या स्कोर कार्डवर 36 36 लॉस ओपन विकेट त्रिमूर्ती करोली तर या ओव्हरमध्ये फक्त चार धावा अजितने चांगली गोलंदाजी केली आहे तीन षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या 36 दोन ओव्हरनंतर 32 धावा होत्या या ओव्हरमध्ये फक्त चार रन्स चांगली गोलंदाजी परंतु दुसऱ्या बाजूला सौरभ आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय तब्बल दोन चौकार एक षटकार ओव्हर नंबर चार अनिल चौहान ओ नंबर चार मध्ये डावखुरी आताचा सिमर पहिला चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल प्राप्त केली आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न होणार परंतु रन मिळणार नाहीये चांगली फिल्डिंग डीप मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एकच धावी ती प्राप्त केली आहे सिंगलच्या मदतीने धावसंख्या 37 37 लॉस ओपन विकेट ओ नंबर चार दिगंजी स्पोर्ट्स दिगंजी विरुद्ध एकतपूर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना टॉस जिंकल्यानंतर एकतपूर टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि सध्या चांगली गोलंदाजी पहिल्या दोन षटकांमध्ये भरपूर धाबा आल्या परंतु त्यानंतर तिसरं षटक अजित यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॉल हवेत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल खेळली व्हॉट कॅच काय छेली ते टिपलाय फलंदाज बाद दुसरा धक्का सौरभ परतीचं तिकीट वेट आउट तर दुसरा धक्का बसतोय टीमला दिगंची स्पोर्ट्स दिगंची पहिल्या डबा धावसंख्या 37 दोन गडी बाद आणि नवीन फलंदाज सुदर्शन ओ नंबर चार मध्ये अनिल चांगली गोलंदाजी करत असताना तिसरं षटक अजितने चांगली गोलंदाजी केली तिथे धावा खर्च केल्या फक्त चार आणि अगदी अजितच्या पावलावर पाऊल ठेवत असताना अनिल दोन बॉलमध्ये एक धाव खर्च करतोय एक विकेट एक सेट बॅटर सेट फलंदाज माघारी परतलाय 12 बॉलमध्ये 21 धावा काढल्या सौरभने आणि तो इथे सध्या आउट होऊन डगआउटमध्ये तर नवीन फलंदाज सुदर्शन भन्नाट वेग वाईट यॉर्कर पेश केलाय आणि त्यानंतर अपील केलं जातंय पंचांकडे स्ट्रॉंग अपील कॉट बेंट विकेटसाठी अपील केलं जातंय असं चित्र आणि सध्या पंचांनी स्पष्ट नकार दिलाय असं वाटतंय परंतु आता या बॉलवर काय घडेल चर्चा रंगेल परंतु आता पंचांच्या दिशेने हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवला जातोय डी आर ए स्कॉट भेंडी विकेट दोन्ही पंच तयार आमच्या मुख्य पंचांनी हा निर्णय आता तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय डिसिजन प्रलंबित काही क्षणांमध्ये या बॉलची कहाणी आपल्या समोर असेल स्कॉट भेंडी विकेट कॉट बेंड विकेटसाठी तिसरे पंच नाही डी आर एस नाही घेता येणार अल्ट्रा एज नसल्यामुळे डी आर एस घेता येणार नाही कॉट बेंड विकेटसाठी नाहीये हे काल देखील आपण सांगितलं आज सकाळ सत्रात देखील चर्चा केली आपण ऑन फील्ड ऑफिशियलचा जो निर्णय असेल तो स्वीकारार्य करावा लागेल अल्ट्रा एज नाहीये कॉट बेंड विकेटसाठी Yes, thank you. Now back to cricket. We are watching Vishwaji Sahib Chashak 2024 4th edition day 2. Adusra divasiya spardhecha golandaj tayar changli golandaji. Anil 3 ball madhe ek dab ek wicket left hander seamer punna ekda Bhannat Beg wicket keeper la beat kele ani ball challay fine leg la along the carpet boundary line cha dishene 22 cha rupane run mithri 4
तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी त्रिमूर्ती करोली आणि इंडियन स्पोर्ट्स कोची दोन्ही टीमचे कॅप्टन घ्या. तर ड्रॉ देखील पूर्ण केले गेले बाई चिरुपाणी चौकार चौकाराच्या मदतीने बाई चिरुपाणी चार धावा मिळाल्यात. येथे देखील चांगली लाईन यष्टीरक्षकाने हा झेल पकडला असं चित्र पण तू अंपायरने सांगितलंय पंचाचा निर्णय येतोय. शरीराचा वेध अल्ट्रा एजसाठी डी आर एस नाहीये उपलब्ध याची दखल घ्या. जर अंपायरना निश्चित असेल तर ते नक्कीच निर्णय देतील. त्यामुळे कुठलीही पंचांच्या विरोधात तक्रार नको. परंतु सध्या या बॉलवर काही कहाणी असेल हे देखील पाहायला मिळेल. ओवर नंबर 3 मध्ये देखील चांगली गोलंदाजी अनिल. धावसंख्या सद्यस्थिती स्कोर कार्ड पर 41 आणि अंपायर सिग्नल ओ युटी आउट. तर फलंदाजीची बाद तिसरा धक्का बसतोय दिगंजी स्पोर्ट्स दिगंजीला. बाद होतोय सुदर्शन 3 बॉलमध्ये 4 धावा काढून परतीचा प्रवास. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन सीडला ड्राईव्ह केले डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. पृथ्वीराज मध्ये आयकॉन इथे एकच धाव मिळेल आणि त्यानंतर ओव्हरची देखील समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय फलंदाज बाद होतोय. प्रशांत बॅक टू दी पवेलियन धावबाद. तिसरा धक्का चौथा धक्का बसतोय धावसंख्या स्कोर कार्ड वर. धावसंख्या 42 गडी बाद 4 षटकांचा खेळ संपलाय शेवटचे 6 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद चला स्पीड अप करा. ऑन साइडला बॉल हवे डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचलाय एक चांगला झेल फलंदाज बाद मोठी विकेट 5वा धक्का बसेल टीमला. दिगंजी स्पोर्ट्स दिगंजीला फलंदाज बाद होतोय. तर आयकॉन पृथ्वीराज बॅक टू पवेलियन 3 बॉलमध्ये 1 धावा काढून परतीचा प्रवास. इंडियन स्पोर्ट्स कोची शेवटचा कॉल टॉस साठी या कॅप्टन यानंतर पेनल्टीज पात्र व्हाल याची दखल घ्या. इंडियन स्पोर्ट्स कोची टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल टॉस साठी या. आउट साइड लेग स्टंप बॉल थोडासा बाहेर अंपायर सिग्नल येतोय व्हाइट बॉल. इथे लाईन थोडीशी खराब शेवटचं षटक शेवटच्या षटकाची जबाबदारी. अजित ज्या गोलंदाजाने चांगलं षटक हाताळलं होतं धावा खर्च केल्या होत्या 4 पहिला चेंडू डाऊन डी लेग एक अतिरिक्त धाव त्यानंतर हा चेंडू चांगल्या टप्प्यावर व्हाइट यॉर्कर पेश केलाय बॅटची कडा घेऊन बॉल थोडासा मागे चाललाय. धाव मेल एका धावीने धाव फलकावर धाबा स्कोर कार्ड पर टीमची टोटल 44 लॉस ऑफ 5 विकेट्स. पहिल्या 2 षटकांमध्ये 32 धावा होत्या आणि त्यानंतरची 2 षटकं अक्षरशः निर्णायक राहिली. तिथून पुन्हा एकदा बॅकफूटवर गेला दिगंजी संघ दिगंजी स्पोर्ट्स दिगंजी आणि एकत्रपूर्ण चांगले कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी केली अजित पुन्हा एकदा तयार. खोलवट टप्प्याचा चेंडू होता फुल टॉस लो फुल टॉस पायावर टाकलाय आणि पायावर टाकल्यानंतर कोणताही खेळाडू बॉल सोडत नसतो हे ते दाखवले आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत बॉल चाललाय सीमारेषा पार येतोय चौकार रन मिळतील 4.
दम संख्या 48 लॉस ऑफ 5 विकेट्स। अजित ने थोड़ीसी चूक के लिए, 3 बॉल मध्ये 8 धावा खर्च के लिए, 5 मागच्या षटकात 4 धावा खर्च केल्या होत्या, तिथे चांगली गोलंदाजी एक विकेट देखील मिळाली होती। आणि या ओव्हर मध्ये पहिल्या 3 बॉल वर 5 धावा खर्च घेतोय। पुन्हा एकदा चांगली लाईन, फुल लेनचा बॉल टप्प्यापर्यंत थोडासा बाहेर निघालाय, लेग कटर फिंगर रोल केली उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, लेग कटर इथे पेश केला, त्यानंतर बीट झालाय फलंदाज स्ट्रायकिंग इनला खेळत असताना आपण पाहतोय। अभिजित हर्षल साठी फुल टॉस पाठवलाय, बॉल डीप मिड विकेट मध्ये, 1 बाउंस सीमारेषा पार, साही किराणा स्टोर चंद्र स्टोर चौकार। बेतासाठी नसते कोणता वार, बघत बघत मारलाय वाघानं झंझणीत चौकार, विश्वजीत चषक 2024, आयोजक उदय भैया शिंदे मित्र परिवार। यस थँक यू डीजे। धावसंख्या 52, पुन्हा एकदा फुल टॉस, तो या वेळी क्षेत्ररक्षक डीप स्पेअर लेग मध्ये चांगला छेल आणि शेवटच्या बॉलवर विकेट येते, पहिल्या डबाचा खेळ संपेल फलंदाज हर्षद। इंडियन स्पोर्ट्स कुचीने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय। तर नेक्स्ट मॅच मध्ये आणखी एक मोठी मॅच, इथे डाबाला समाप्ती, पहिल्या डबाचा खेळ संपलाय। दिगंची स्पोर्ट, दिगंचीने पहिल्या डबात 52 धावा बनवलेत, 6 गडी बाद 7 गडी बाद 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष असेल टीमला जिंकण्यासाठी एकतपूर। तर काही क्षणांचा ब्रेक, मी थांबेन तुम्ही थांबू नका, ऐकत राहा पाहत राहा। विश्वजीत साहेब चषक 2024, 30 बॉल मध्ये रन बनवायचे असतील ती मॅचला जिंकण्यासाठी 53। बैक टू क्रिकेट, आप सभी का तहे दिल से स्वागत।
तिरपन रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए। दोनों प्रारंभिक बल्लेबाजी समय के बीच मैदान में, तो पावर प्ले का पहला ओवर, गेंदबाजी के लिए गेंदबाज सौरभ और स्ट्राइकिंग गेंद पर बाहर के खिलाड़ी तैयार। और दी विकेट से पहले गेंद कट करने का प्रयास था, फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी वहां पर मौजूद, काफी शानदार फील्डिंग। इस बीच एक रन लेते हुए, एक रन के साथ अपना खाता खोलते हुए बल्लेबाज महादेव, 53 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए। आप देख रहे हो विश्वजीत साहिब ट्रॉफी 2024, आज का दूसरा दिन, मैंडेटरी पावर प्ले का खेल इस समय की जारी। दाहेद के खिलाड़ी स्ट्राइकिंग गेंद पर, अब अजीत रहेंगे स्ट्राइकिंग गेंद पर, फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली। अब राइट आर्म और दी विकेट से ईश्वर की अगली गेंद, छोटी गेंद थी टिप्पा खाने के बाद, थोड़ा सा उछालता आगे जाकर खेलना चाहते थे। गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में, अजीत पूरी तरह से बीट होते हुए, ये विंदी गेंद, गेंद को समझ नहीं पा रहे थे, आगे जाकर खेलना चाहते थे और गेंद को प्ले एंड मिस किया। गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में, ये बिंदी गेंद, स्कोर इस समय की एक रन। स्विच हिट लगाने का प्रयास टिप्पा खाने के बाद, फिर से एक बार गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए, लगातार की दूसरी गेंद पर बीट और स्कोर एक रन बिना किसी विकेट के नुकसान पर। आज के दिन का ये पांचवा मैच दिगंची स्पोर्ट्स दिगंची बनाम एकतपुर के बीच में चलता हुआ, 52 रन पहले पारी में बन चुके हैं, 53 रनों का टारगेट। और इस समय की सौरभ अच्छी गेंदबाजी करते हुए, दो खिलाड़ी थर्टिया डायरेक्ट के बाहर, पावर प्ले का और फिर से एक बार तैयार। राइट आर्म मोदी विकेट से लगभग दौड़ना शुरू किया, छोटी गेंद थी, सीधे बल्ले से खेलने का प्रयास, कवर एक्स्ट्रा कवर के बीच में गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ बढ़ती हुई, गेंद वहां पर खिलाड़ी मौजूद, जब तक कि गेंद को फील्ड करे, दो रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 3 रन। दूसरी पारी का खेल, सौरभ फिर से एक बार तैयार, अच्छा स्ट्रोक था, कवर एक्स्ट्रा कवर में गेंद को खेला, वहां पर 2 रन मिलते हुए। अब 2 रन के साथ फिर से एक बार स्ट्राइकिंग गेंद पर रहेंगे बल्लेबाज अजीत, ईश्वर की अगली गेंद का सामना करने के लिए तैयार। जड़ में गेंद ऑन साइड के क्षेत्र में फ्लिक करने का प्रयास था, गेंद हवा में, वहां पर खिलाड़ी गेंद को रोकने में सफल। इस बीच 2 रन, लॉन्ग ऑन और काउल कॉर्नर के बीच में गेंद को खिलाता, बॉटम हैंड का सही इस्तेमाल, उसके बाद की उछालती गेंद पर और ऑन साइड के क्षेत्र में गेंद हवा में थी, वहां पर नो मैन स्टैंड में जाने के बाद सीधी फील्डर के हाथ में गेंद, 2 रन मिलते हुए 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 5 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। सौरभ फिर से एक बार तैयार, अब फाइन लेग को थोड़ा सा फाइन रखते हुए फिर से एक बार तैयार। और दी विकेट से ईश्वर की अगली गेंद, 53 रनों का टारगेट, मैच को जीतने के लिए स्ट्राइकिंग गेंद पर अजीत, ये टीम के एक ऑलराउंडर खिलाड़ी आईकॉन के रूप में खेल रहे, आगे जाकर खेलने का प्रयास, मिस टाइमिंग, स्ट्रोक, गेंद हवा में, प्लेयर डाउन की बॉल पकड़ा कैच और यहां पर कैच छूटा हुआ, खराब फील्डिंग, ऐसा लग रहा था कि गेंद को कनेक्ट कर पाएंगे लेकिन उसके बाद की हाथ से गेंद निकलती हुई और यहां पर जीवन दान मिलता हुआ 1 रन। 1 रन के साथ इस ओवर की होगी समाप्ति और इस ओवर के समाप्ति के बाद 53 रनों का पीछा करते हुए टीम का स्कोर है 6 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। काफी शानदार माहौल आज का दूसरा दिन इस प्रतियोगिता का। ऑनरेबल डॉक्टर विश्वजीत जी कदम, इनके जन्मदिन के अवसर पर विश्वजीत साहिब चषक 2024 का यह प्रतियोगिता और इस प्रतियोगिता का प्रतियोगिता के मुख्य संयोजक के रूप में उदय भैया शिंदे और उनका पूरा मित्र परिवार, जिनकी जानिब से यह प्रतियोगिता यहाँ पर सफल होता हुआ। अब पहले ओवर का खेल समाप्त, कुल मिलाकर 6 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। गेंदबाजी के लिए पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है और दूसरे ओवर के लिए, दूसरे ओवर की जिम्मेदारी लेकर गेंदबाजी के मोर्चे पर पहुंच चुके हैं पृथ्वीराज मदने, टीम के आइकॉन खिलाड़ी। राइट आर्म मोदी विकेट से पहली गेंद, लेग कटर वाली गेंद थी, बैक फुट पर चले गए थे, डीप कवर पर खिलाड़ी मौजूद, डायरेक्ट के बाहर खिलाड़ी, वहां पर काफी शानदार फील्डिंग और इस समय के 1 रन मिलता हुआ, 1 रन के ऊपर संतुष्ट हो रहे और इसी 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 7 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। इस समय की एकतपुर टीम के पारी का स्कोर है 7 रन। टाइमर यहां पर सेट हो चुका है और अगर टाइम अप हो जाता है तो एक खिलाड़ी डायरेक्ट के अंदर रखना होगा। टीम दिगंची स्पोर्ट दिगंची, आपको स्पीड अप करना है,
इसके बाद के और कुछ मैचेस यहाँ पर बाकी गेंदबाज तैयार। बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइकिंग गेंद पर रहेंगे। इस समय हम देख रहे हैं माधव गौ स्ट्राइक, उनके सामने रहेंगे पृथ्वीराज। लो फुल टॉस वाली गेंद थी, फुल करने के प्रयास, डेप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद। अच्छी फील्डिंग करते हुए गेंद को थ्रो किया और इस बीच एक रन मिलता हुआ। सिंगल डबल से काम चला रहे और इसी एक रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 8 रन। अब यहाँ से रिक्वायर रन रेट थोड़ा सा आगे बढ़ता हुआ। इनके पास में क्षमता है, काबिलियत है और फिलहाल अपने आप को साबित करने की जरूरत होगी। गेंदबाज तैयार पृथ्वीराज, फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली। राइट मोदी विकेट से लगभग दौड़ना शुरू किया। इस ओर की अगली गेंद बल्लेबाज तैयार, राइट हेड गेंद ऑन सर के क्षेत्र में उछाल कर खिलाड़ी पर मिड विकेट और लॉन्ग आउट पर खिलाड़ी मौजूद। और इस समय गेंद सीधी एक टिप्पा खाते हुए बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। कमल का ये शॉट, उसके बाद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन को क्लियर करती हुई गेंद एक टिप्पा खाते हुए सीधी फील्डर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर आती हुई, 4 रन। इसी खूबसूरत चौके के साथ अब बढ़ता हुआ स्कोर 12 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। फिर से एक बार अजी स्ट्राइकिंग गेंद पर पृथ्वीराज, राइट मोदी विकेट से सुर की अगली गेंद, फिर से फुल टॉस गेंद थी, बैठक शॉट गेंद को भेज दिया सीधा काउ कॉर्नर बाउंड्री लाइन के बाहर। खूबसूरती के साथ गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का, 6 रन। इसी छक्के के मदद से बढ़ता हुआ स्कोर कुल मिलाकर 18 रन। पृथ्वीराज फिर से एक बार तैयार, फुल टॉस गेंद आगे जाकर खेलने का प्रयास, गेंद को मिस टाइमिंग किया, गेंद हवा में, वहां पर खिलाड़ी मौजूद, कैच का मौका पकड़ा, कैच आउट, विकेट गिरता हुआ और सुमधुर संगीत बजता हुआ गॉन। अभी यहाँ पर तीसरे अंपायर को रेफर किया जाएगा, क्या ये बीमार है, ये भी देखा जाएगा। अब तीसरे अंपायर इस गेंद का निर्णय यहाँ पर पहुंचाएंगे। तो चलते DRS का यहाँ पर इस्तेमाल होगा, आगे जाकर खेलने का प्रयास। फुल टॉस गेंद थी, सही तरीके से कनेक्ट नहीं कर पाए थे, उसके बाद एक शानदार कैच वहाँ पर लपकते हुए फील्डर। और अब तीसरे अंपायर को रेफर किया है, DRS का इस्तेमाल करते हुए बल्लेबाज इस समय हम देख रहे हैं अजीत। क्या अजीत यहाँ से बाहर जाएंगे, ये भी सवाल है। और इस समय तीसरे अंपायर का सिग्नल आता हुआ, यहाँ पर आउट रहेंगे, विकेट गिरता हुआ गॉन। अजीत पहला ब्रेक थ्रू मिलता हुआ टीम को और अजीत इस समय की बैक टू पवेलियन जाते हुए। अब यहां से आपके पास रिव्यू नहीं रहेगा, केवल एक रिव्यू था और इस रिव्यू को गवाते हुए टीम एकतपुर की टीम अजीत, एक बड़ा विकेट, एक बड़ी सफलता मिलती हुई और स्कोर है इस समय 18 रन एक विकेट के नुकसान पर। अब नए बल्लेबाज हर्षद बीच मैदान में रहेंगे स्ट्राइकिंग गेंद पर और गेंदबाज इस समय की पृथ्वीराज। इस ओर की एक गेंद शेष और फिर से एक बार तैयार, राइट मोदी विकेट से हर्षल के लिए पहली गेंद, आगे डालने का प्रयास, गेंद हवा में, लॉन्ग आउट पर खिलाड़ी पकड़ा, कैच आउट, बैक टू बैक के दूसरा बड़ा झटका लगता हुआ हर्षद। पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, लॉन्ग आउट में गेंद हवा पर और वहां पर काफी शानदार कैच पकड़ते हुए आउट, दूसरा विकेट गिरता हुआ गॉन। 18 रन दूर का खेल समाप्त। अब 2 विकेटों के नुकसान पर 18 रन इस समय की स्कोर है एकतपुर टीम की पारी का। यानंतर मोहसिन तांबोळी देखील आपल्यासोबत जोडले जातील, या ऐकूया मोहसिन जी ना मायक्रोफोन वर आपले देखील स्वागत।
आतापर्यंत बांधून ठेवलेलं आहे. दुसरं षटक संपलेलं आहे. स्ट्राईकवर आहेत महादेव, गोलंदाजी करतील सौरभ. पहिलं षटक सौरभ यांनी टाकलं होतं, त्याच्यानंतर दुसरं षटक त्यांचं वैयक्तिक आणि तिसरं संघाचं घेऊन येतात सौरभ. पहिला चेंडू फटकावलेला आहे, फिल्डर चेस करतायत, पाहूया काय करतायत. आणि हा चौकार, अटको रोडवेज चौकार. नसते कोणता वार. आयोजक उदय भैया. पुढील चेंडू सौरभ यांचा आणि उंच उडालेला आहे फिल्डरला क्लिअर करून चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार. फलंदाजी करतायत महादेव. पुढील चेंडू सौरभ यांचा टोलवण्याचा प्रयत्न, सिंगल झालेली आहे. तीन चेंडू संपलेले आहेत या षटकातील. धावसंख्या होते 27. दोन गडी बाद 27. डाव्या हाताचे फलंदाज. पुढील चेंडू आणि टोलवण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. उत्कृष्ट चेंडू. पुढील चेंडू घेऊन येत आहेत सौरभ. टोलवण्याचा प्रयत्न, पुन्हा डॉट बॉल. कर्णधार सौरभ. या षटकातील पुढील चेंडू घेऊन येताना पुढील चेंडू आणि वाईड बॉल. आताची एक धाव एकतपूरच्या अकाउंट्सला आणि याचबरोबर धावसंख्या होते 28. 13 बॉलमध्ये 25 धावांची गरज. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू हा संपलाय. फलंदाजी करणाऱ्यांचा संपलाय. गोलंदाजीसाठी एक रिव्ह्यू बाकी आहे. तर तिसऱ्या पंचांच्या दिशेने हा निर्णय आपल्याला आता पाठवायचा आहे. तर रिव्ह्यू डिसिजन पेंडिंग, तिसऱ्या पंचांकडे प्रलंबित. वाईड बॉल. पुढील चेंडू सौरभ यांचा महादेव यांना टोलवण्याचा प्रयत्न, उंचावरून टोलवलेला आहे. आणि हा आदित्य स्टील चौकार. क्षेत्ररक्षकाच्या वरून टोलवलेला चेंडू. शेवटची दोन षटकं उरलेली आहेत.
12 चेंडूत 21 धावांची गरज। अतिशय अटीतटीचा सामना, लो स्कोरिंग मॅच। सुदर्शन गोलंदाजी घेऊन येत आहेत। सुदर्शन फलंदाजासाठी पुन्हा लेफ्ट हँडेड बॅट्समन महादेव, पाहूया काय करतायत सुदर्शन। सुदर्शन यांचा पहिला चेंडू टोलावलेला आहे फिल्डरच्या दिशेने, क्षेत्ररक्षण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण। आणि दोन धावा, पुढील चेंडू सुदर्शन यांचा आणि उंचावून टोळवलेला आहे चौकार, महाकाली मोबाईल शॉपी चौकार। धन्यवाद। नाउ बॅक टू क्रिकेट। धावसंख्या स्कोर कार्ड वर 38 धावा गरज असेल इथून पुढे, 53 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी। आता मॅचचं समीकरण येऊन पोहोचलंय, बॉल शिल्लक असती तुमच्याकडे 10 आणि रन बनवायचे असतील 15। मॅच ऑन, गोलंदाज तयार। सुदर्शन ऑन साइडला, बॅकवर्ड स्पेलिंगला, फिल्डर नाहीये, डीप मध्ये मिड विकेटचा खेळाडू धावेल, एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रन मिळतील 2। चांगला फटका ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, डीपला क्षेत्ररक्षक नव्हता, तिथे फटका सजवलाय महादेव, देऊन की देव। सध्या महादेव आपल्या टीमसाठी चांगली फलंदाजी करत असताना लेफ्ट हँड बॅटर। धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल 40, इथून पुढे जिंकण्यासाठी 13 धावांची गरज। बॉल शिल्लक असेल तुमच्याकडे 9 बॉल मध्ये 13, सामना इथे रंगलाय। कोणता संघ बाजी मारेल? कव्हर्स मध्ये खेळा इनसाइड आउट, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, रन मिळेल फक्त 1। भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना, इंग्लंडचा पहिला डाव 246 वर सध्या आटोपलाय, आणि भारतीय संघ आता पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय। रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल हे दोन्ही बॅटर्स सध्या फलंदाजी करत आहेत। पहिला टेस्ट सामना भारत विरुद्ध इंग्लंड, पुढे दुसऱ्या बाजूला विश्वजीत साहेब चषक ही स्पर्धा देखील रंगली आहे। बॅक टू क्रिकेट। भारतीय संघ 68-0, गोलंदाज तयार, स्ट्रायकिंग इनला महादेव, पुन्हा एकदा तयार होत असताना हाफ ट्रॅकर बॉल बॅटची कडा घेतली आहे, विकेट किपरला बीट केलंय बॉनी, लॉंग स्टॉपला बॉल चाललाय, डीप मध्ये खेळाडू बॉलला थांबवण्याचा प्रयत्न, थोडस फुटबॉल, रन मिळतील 2। येथील मांगे मोर, 53 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी। आणि पहा इथे 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत, चांगली चपळाई, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट। टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 43 धावा, मॅचला जिंकण्यासाठी 10 धावांची गरज। बॉल शिल्लक असतील 7 बॉलमध्ये 10। हा सामना देखील अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये पोहोचलाय। गोलंदाज तयार, राईट अमोर दी विकेटने, पुढचा चेंडू खोलवट टप्प्याचा बॉल लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, इथे झेलची संधी आणि चांगला झेल, फलंदाज बाद, मोठा धक्का बसतोय, प्रशांत शिंदेने घेतलाय झेल, फलंदाजाचा संपेल खेळ, होईट आउट। धावसंख्या स्कोर कार्डवर 43 धावा, 6 बॉल मध्ये रन बनवायचे असतील आता मॅच जिंकण्यासाठी 10। चला सामना थांबा।
धावसंख्या 43 सहा बॉल मध्ये 10 चला मॅच सुरू करा। आदाचा मुद्दा निर्माण करू नका, आपल्या टीमला पेनल्टी होणार नाही याची दखल घ्या। तुमचा ट्विल्टमॅन कॉम्बॉक्स मध्ये यासाठीच आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून प्रत्येक चेंडूचा अपडेट तुमचा ट्विल्टमॅन देखील पाहिल। तर शेवटची 6 चेंडू मॅचला जिंकण्यासाठी 10 धावांची गरज, कहाणी में ट्विस्ट, गोलंदाज तयार, शेवटच्या षटकाची जबाबदारी प्रशांत, फलंदाजाला शांत ठरेल का हा देखील प्रश्न। धावसंख्या सध्या स्कोर कार्ड 43, पहिला चेंडू ऑन साईडला उडवलाय, चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, हाय हॅन्ड हँडसम मॅसिव्ह हिट 6। माझ्या चवीनं येडं केले सारं घरदार, भावानं थेट आणलाय ढगामधून षटकार, विश्वजीत चषक 2024 आयोजक उदय भैया शिवमित्र परिवार। थँक यू डीजे। तर 5 बॉल मध्ये 4 धावांची गरज, धावसंख्या स्कोर कार्ड वर 49, कहाणी में 20, अजूनही 5 चेंडूंचा काही शिल्लक, जिंकण्यासाठी 4 धावांची गरज। प्रशांत आउटसाइड ऑफ स्टंप, बॉल बाहेर टाकला आणि पहा यष्टी रक्षकाला बीट करून लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय, 22 रुपयाने येतील धावा 4 आणि हा सामना इथे फिनिश। तर विजयी झालाय संघ, टीम एकतपूर हा संघ इथे विजयी झालाय, दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन।